नवाब मलिकांनी बोलताना भाजपावर टीका केली आहे. ते म्हणाले, आमचं स्पष्ट मत आहे, अनिल देशमुख यांना अडकवण्यात आले. हे सगळं प्रकरण वाझे परमबीर यांनी केले, कारण या दोघांनी सरकारला अंधारात ठेवून गैरकृत्य करत होते. ज्यावेळी विधानभवनात हे प्रकरण समोर आलं, त्यावेळी या दोघांना लक्षात आलं आणि त्यानुसार आपल्याला अटक होणार, त्यामुळे त्यांनी भाजपाच्या नेत्यांना हाताशी धरत अनिल देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि हा राजकीय डाव असल्याचं मलिकांनी म्हटले. नाही बघा, स्पष्टपणे आमचा मत आहे की अनिल देशमुख साहेबांना हे ज्या पद्धतीने वाझे आणि परमवीरनी या मुंबईमध्ये खंडणीचा धंदा सुरू केला होता किंवा अँटॅलियासमोर बम प्लांट करून जे काही घडून आणला, ती लोकं सरकारला कुठेतरी अंधारात ठेवून हे सगळे करत होते. विधानसभेमध्ये जेव्हा प्रश्न आला तेव्हा पण कमिशनरनी गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना मिसगाईड केला. जेव्हा सगळी माहिती समोर आल्यानंतर यांचा बदली करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांना वाटू लागलं की कुठेतरी इन्क्वायरी पुढे गेली तर आम्हाला अटक होणार आहे. मग काही भाजपचे मदतीने अनिल देशमुख साहेबांच्या विरोधात मेलद्वारे तक्रार करण्यात आली. हे झाल्यानंतर काही वकील CBIच्या माध्यमातून करा, असा FIR करा अशी भूमिका तो लोकांनी घेतली. मग CBIनी त्याचा FIR दाखल करून घेतला दिल्लीमध्ये आणि FIR दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख साहेबांना अडचणीत आणण्याचा राजकीय डाव झालेला आहे. म्हणजे यंत्रणेचा दुरुपयोग करून जे अधिकारी भ्रष्ट आहे, ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांनी आरोप केल्यानंतर त्यांना अटक झालेली आहे. हे काल पवारसाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, तुम्ही कितीही आम्हाला त्रास द्या, जे काही तुम्ही करताय त्याचे आम्ही उत्तर देऊ. देशमुख साहेबांना कुठेतरी गुंतवण्यात आलेलं आहे, फर्जीवाडा आहे तिकडे, आणि निश्चित रूपाने शेवटी न्यायालयात हा प्रकरण असताना आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे की हे सगळं जे सत्य आहे ते समोर येईल. पण तक्रारदार हाच फरार आहे आणि त्याच्या तक्रारीवर हे त्रास अनिल देशमुख साहेबांना होत आहे हे लोक बघताय. हा सगळा राजकीय डाव होता सरकारला बदनाम करण्यासाठी. अनिल देशमुख साहेबांना अडचणीत आणण्यात आला आणि आज नाही उद्या याच्यातली सत्यता जी आहे ते कोर्टाच्या समोर येईल. परमबीर सिंग के जो एप्लीकेशन थी उसके ब्यूरो रिपोर्ट SBN मराठी.